मित्रांनो समोर तुम्ही जी यादी बघत आहात पोलीस शिपाई पदावर नियुक्तीबाबत ही यादी आहे पोलीस शिपाई पदावर नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती तर पोलीस अधीक्षक पालघर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई यांची रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीस आयोजित करण्यात आली होती सदर पोलीस भरतीमध्ये गुणवत्तेनुसार व प्रवर्गनियाय खालील उमेदवारांची निवड केली आहे मित्रांनो बघा या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे पुढे बघा चरित्र सॉरी चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय चाचणीमध्ये चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या खालील नमूद यांची रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदावर तेवीस बारा दोन हजार एकवीसपासून खालील अटींवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे तर मित्रांनो इथे ज्या उमेदवारांची नावे आलेल्या आहेत तर एकोणसाठ उमेदवार आहेत मित्रांनो एकोणसाठ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे बघू शकता तुम्ही पालघरचे हे विद्यार्थी आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन तर बघा मित्रांनो पुढे काय माहिती दिलेली आहे तर सदर नियुक्ती केलेल्या नव नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना सातव्या वेतन आयोगातील पोलीस शिपाई पदाच्या सुधारित वेतन वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर बघा मित्रांनो एकवीस हजार सातशे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर व वेतन विशेष वेतन सातशे पन्नास तर अधिक नियमानुसार अनुनय भत्ते या वेतन रचनेतील प्रारंभिक वेतन एकवीस हजार सातशे तर मित्रांनो बघा अनुनय राहील एकवीस हजार सातशे एवढी पेमेंट राहणार आहे मित्रांनो तर फायनली पालघरची ही यादी होती आणि इथे बघा खाली काय माहिती दिली आहे हे सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या मित्रांनो एक वेळेस तर बघू शकता तर ही जी यादी आहे मित्रांनो तुम्हाला टी बी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो ही खालची माहिती काही एवढी महत्त्वपूर्ण नाही परंतु तुम्ही एक वेळेस वाचून घ्या ठीक आहे तर ही यादी तुम्हाला ए टी बी गुरुजी टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तिथे जा ही यादी मी टाकलेली आहे मित्रांनो हो आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला लावला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या हो आणि त्या घंटीच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे येणारे संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण भेटू मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद